नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज सोयाबीन धिरडे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, कुठलाही शब्द वापरला तरीही चालेल. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप प्रोटीनयुक्त पदार्थ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या थंडीमध्ये असं तिळ टाकून, छान अशी ढोबळी मिरची टाकून सोयाबीनचा हा पदार्थ तो तुम्ही नाश्त्याचा खाल्लाच पाहिजे. तर हे बघा, आता सोयाबीन कोणी कोणी भिजत घालून लगेच दळतं, किंवा सोयाबीन उकडून कुकरमध्ये व्यवस्थित उकडून दळून घेतलं तरीही चालेल. तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरली तरीही चालेल. तर मी छान असं बारीक दळून घेतलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीने. आणि ह्यामध्ये हे पदार्थ आता मी टाकत आहे. चमच्याभर मस्तपैकी आलं किसून टाकलेलं आहे, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 टॅमॅटो, 2 कांदे, 1 ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आणि लसूण, लसूण पाकळे असं छानपैकी चिरून टाकलेलं आहे. तुम्हीही तसंच टाका. आणि आता आपण हे व्यवस्थित छान असं कालवून घेऊ. धने पावडर टाका, कोथिंबीर असेल तर ती टाकली तरीही चालेल. तर तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही हिरव्या मिरच्या जास्त टाकल्या असेल तर लाल मिरची कमी टाका. मी 1 चमचा लाल मिरची टाकली आहे, 1/2 चमचा हळद टाकली आहे. हळदीचं कारण असं की कलर छान येतो थालीपीठांना. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला रवा टाकायचा आहे, त्यात 1 वाटी, जसं लागेल तसं प्रमाण वापरायचं आहे आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ झालेलं नको आहे. आणि चवेपुरतं मीठ टाकू, छान असा ओवा टाका हाताने कुसकरून. ओवा जर टाकला ना या सोयाबीनच्या याच्यात खूप छान लागतो बरं का. तर हे बघा अशा पद्धतीने. आणि ओवा टाकलं की आपल्याला त्यात डाळीचं पीठ टाकायचं आहे. कारण असं की डाळीच्या पिठाने हे थालीपीठ असं व्यवस्थित एकजीव मिळून येईल. रवा अगोदर का टाकला तर तो व्यवस्थित त्याला भिजला पाहिजे. रवा कसा फुगतो की नाही असं एक पदार्थ मी टाकू राहिले आहे. भरपूर तीळ टाका, तिळाने तर आहा काय चव लागतं, एकदम मस्त. एकदा तरी असे सोयाबीनचे थालीपीठ करून बघा, खूप खूप छान लागते. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी किती टाकायचं तर फक्त आपल्याला चमच्याने तव्यावर व्यवस्थित टाकता आलं पाहिजे. अगदीच पातळ करू नका धिरड्यासारखं अशा पद्धतीने. तर मी इथे 1 कप पाणी वापरलेलं आहे फक्त एवढ्या सगळं मिश्रणाला छान असं. तर यात तुम्ही आणखीनही काही भाज्या वाढवू शकता. गाजर टाका, बीट टाका, छानच होईल आणि भरपूर हेल्दी असा नाश्ता होईल, पौष्टिक, खूपच छान. आणि तुम्हाला माहिती आहे का, सोयाबीनचा पदार्थ खाल्ला का जास्त वेळ भूक नाही लागत. मी दीक्षित डाएट केलं आहे ना, त्यामध्ये सोयाबीनला खूप महत्त्व आहे, जास्तीत जास्त जे व्हेजिटेरियन लोक आहे त्यांच्यासाठी. तर व्यवस्थित तवा तापून घेते मी. तुम्ही लोखंडी तवा, ॲल्युमिनियमचा तवा, कुठलाही तवा घेतला तरीही चालेल. तर मी नॉनस्टिक घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तेल टाका, नाही टाकलं तरी चालेल कारण आपण मिक्स केलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने मी डाव आणि मस्तपैकी ते मिश्रण टाकून घेतलं आहे आणि लाकडी उलथीने व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे, जेणेकरून पातळ होईल आपले हे थालीपीठ. अशा पद्धतीने मी वरतूनही तीळ टाकले आहे. माझ्या घरात थंडीमध्ये तीळ चालतातच. तर व्यवस्थित तेल लावून घ्या आणि 1-1.5 मिनिटांनी छान असं ते उलटता येईल. अजिबात तुटत वगैरे नाही आणि तुटलं तरी लगेच मिळवता येतं ते. हे बघा अशा पद्धतीने खूप असा छान सुगंध सुटला आहे घरामध्ये. खूप खूप मस्त असं हे थालीपीठ झालेलं आहे. खूप पौष्टिक आणि चवेला तर वेगळंच लागतं, खूपच छान लागतं. नक्की एकदा करून बघा. आमच्या घरात तर खूप आवडतं हे सोयाबीनचं थालीपीठ, थंडीमध्ये तर अवश्य खावा. बघा कलर पण किती छान आला आहे. यात तुम्ही थोडेसे आणखीन ढोबळी मिरचीचं प्रमाण वाढवलं तर छानच, अतिउत्तम, एकदम मस्त. कारण ढोबळी मिरचीमध्ये सी जीवनसत्व भरपूर असतं, सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि यांचं मिश्रण हे खाणं म्हणजे अतिउत्तम. खूपच पौष्टिक पदार्थ आहे हा. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास आठवणीने एक लाईक करा, छान अशी कमेंट करा. सबस्क्राईब केलं असेल तर डबल बटन दाबू नका, एकदाच दाबायला लागतं. आणि नसेल केलं तर प्लीज करा. बघा किती छान कलर आलेला आहे, खूपच छान झालेला आहे. नक्की करा. तेव्हा चांगले खा, मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत रहा. मी पुन्हा येईन नवीन रेसिपी घेऊन. बाय. असे छान छान पदार्थ दाखवले आहे, तेही बघा.